शंकूचं आता काय काढणार आहोत, पृष्ठफळ. मग त्यासाठी शंकूचे वक्र पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. म्हणजे या शंकूचं या ठिकाणी आपल्याला वक्र पृष्ठफळ, म्हणजे हा वक्र भाग जो आहे, ह्या वक्र भागाचं, ही जी शंकू आहे ह्या वक्र भागाचं आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे. याचं जर आपण कापलं तर या ठिकाणी हे अर्ध वर्तुळ मिळतो आपल्याला. आता या ठिकाणी ही जी आहे ही उंची आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, त्यासाठी ही तिरकस उंची माहीत असणं आवश्यक. मग आता आपण शंकूचे वक्र पृष्ठफळ काढत असताना पाय आर एल म्हणजे रेडियस आणि तिरकस उंची आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पाय माहिती आहे आपल्याला, पाय आपण सोडून घेऊया. पाय 22/7 गुणिले रेडियस, रेडियस आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 7 गुणिले एल, एल म्हणजे तिरकस उंची, ती दिलेली आहे 25. आता यांचं आपण जर सोडून घेतलं तर या ठिकाणी आपल्याला याचं वक्र पृष्ठभागाचं पृष्ठफळ मिळणार आहे 7 × 7 × 7 मागे उरलं 22 × 25. ओके, 25 × 50 हच्चे आले 5, 25 × 50 = 5 = 55. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 550 हे चौरस सेंटीमीटर हे पृष्ठफळ आहे. पृष्ठफळ आहे म्हणजेच क्षेत्रफळ आहे चौरस सेमी. म्हणजे हा जो शंकू आहे याचा जो पृष्ठभाग पृष्ठफळ आहे हे तिरकस पृष्ठफळ जो मिळाला वक्र पृष्ठफळ आहे तो आपल्याला किती मिळाला 550 चौरस सेंटीमीटर मिळालेला आहे. आता याच्याबरोबर आपल्याला अजून काय काढावं लागेल पूर्ण पृष्ठफळ काढण्यासाठी, तर याचं वर्तुळ हा जो खालचा भागाचा जो वर्तुळ आहे याचं पृष्ठफळ आपल्याला काढावं लागणार. म्हणून शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे पाय आर स्क्वेअर. मग त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सोडूया. पाय म्हणजे 22/7 गुणिले आर रेडियस दिलेला आहे 7 सेंटीमीटर म्हणजे 7 × 7 सोडून घेऊया. 7 × 7 × 7 उरलं मागे 22 × 7. आता 22 × 7 हे जर आपण केलं तर आपल्याला या वर्तुळाचं हे तळ भाग आहे याचं क्षेत्रफळ मिळणार आहे. सोडून घेऊया 7 × 14 हच्चे आले 1 7 × 14 = 15 म्हणजे 154 चौरस सेमी. म्हणजे आपल्याला आता या वर्तुळाकार भागाचं क्षेत्रफळ मिळालंय, वक्र भागाचं पृष्ठफळ मिळालंय आणि ह्या दोघांचं जर एकत्रित आपण केलं तर आपल्याला काय मिळणार आहे याचं पूर्ण पृष्ठफळ मिळणार आहे. म्हणजे जर आपण सरळ करू शकतो 550 वक्र पृष्ठाचं पृष्ठफळ मिळालं अधिक तळाचं पृष्ठफळ मिळालंय 154 म्हणजे या ठिकाणी 4 × 4 5 × 5 = 10 हच्चे आलं 1 मग या ठिकाणी 5 × 1 = 6 म्हणजे काय झालं 4 × 4 5 × 1 = 10 550 बघूया आपण शंकूचे वक्र पृष्ठाचं पृष्ठफळ किती आलं होतं 550 अधिक शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ आलं होतं 154 म्हणजे एकूण पृष्ठफळ आपल्याला मिळणार आहे 4 × 4 5 × 5 = 10 = 1 1 × 5 = 6 × 1 = 7 हा 704 चौरस सेंटीमीटर आपल्याला काय मिळतंय याचं एकूण पृष्ठफळ. आता या पद्धतीने आपण एकूण काढलेला आहे, परंतु जर आपल्याला डायरेक्ट एकूण पृष्ठफळ विचारलेलं असेल तर याचं वक्र भागाचं वेगळं आणि तळ भागाचं वेगळं काढायची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट सूत्रात घालून आपण तेही काढू शकतो, परंतु जर आपल्याला फक्त वक्र पृष्ठाचं विचारलं असेल, फक्त तळाचं विचारलं असेल, तर त्यासाठी हे सूत्र आवश्यक आहे. आता आपण एकत्रित जर फक्त डायरेक्ट पूर्ण पृष्ठफळ विचारलं असेल ते कसं काढायचं ते बघूया आपण. ते आपलं आलं होतं 704. आता ज्यावेळेस आता आपण शंकूचं एकत्रित पृष्ठफळ कसं काढायचं ते आपण बघूया. यासाठी शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर वक्र पृष्ठफळ अधिक तळाचे क्षेत्रफळ
या वक्र पृष्ठफळ आणि तळाचे क्षेत्रफळ हे दोन्ही एकत्रित केल्यानंतर आपल्याला पृष्ठफळ मिळणार आहे. वक्र पृष्ठफळ काढताना त्याचा वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे पाय आर एल प्लस तळाचं क्षेत्रफळ आहे, तळ म्हणजे वर्तुळच आहे त्यामुळे तळाचं क्षेत्रफळ आहे पाय आर स्क्वेअर. आता या दोघांमध्ये पाय पाय कॉमन आहे आणि आर कॉमन आहे म्हणून आपण इथे घेतला पाय आर. पाय आर हा दोन्हीकडे कॉमन आहे आणि मग उरलेला भाग इथे घेऊया कंसात एल प्लस इथं कोण उरलं इथं आर स्क्वेअर म्हणजे दोन आर होते इकडे एक आर घेतला इथं आर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी शंकूचे एकूण पृष्ठफळाचं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला मिळालेलं आहे पाय आर कंसात एल प्लस आर. आता आपल्याला या ठिकाणी ज्या वेळेस जी माहिती आहे ती टाकून घेऊया. 22/7 गुणिले आर माहिती आहे आपल्याला दिलेला आहे आर सात आहे कंसात एल किती आहे एल आहे 25 अधिक आर पुन्हा सात सोडून घेऊया. 7 × 7 × 7 मागे राहिले 22 बरोबर गुणिले या दोघांची बेरीज 7 × 5 = 12 × 1 = 2 × 1 = 3 म्हणजे 32. 22 × 32 गुणाकार करून घेऊया. 22 × 2 = 44 = 4 22 × 3 = 66 66 × 4 = 70 म्हणजे या ठिकाणी बघा आपण आधी पण काढलं होतं काय मिळालं 704 चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या शंकूचं काय काढलेलं आहे या शंकूचं पृष्ठफळ काढलेलं आहे. मग यामध्ये आपण पुन्हा एकदा थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो की यामध्ये आपण काय काय अभ्यास केला की याचं घनफळ काढता आलं याची उंची काढता आली घनफळ पूर्ण घनफळ पृष्ठफळ त्यासाठी हाईट कसं काढायची रेडियस कशी काढायची तिरकस उंची कशी काढायची या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शंकू या रचनेच्या या ठिकाणी आपण अभ्यास केला त्यामध्ये शिकलेलो आहोत. याच्यावरती जे परीक्षेला येणारे प्रश्न आहेत ते या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात परंतु याच्या ज्या काही आणखी ट्रिक्स असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.